नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली विषय मराठी र आणि ई अक्षरांची ओळख. मुलांनो, आपण पहिला अक्षरगट शिकलो आहोत ज्याच्यामध्ये आपण क आ म ल आणि काना शिकलो. आता आपण दुसरा अक्षरगट शिकत आहोत ज्याच्यामध्ये ई घ र ई पहिली वेलांटी ब आणि दुसरी वेलांटी आहे. त्यातले आपण ई आणि घ ही अक्षरं शिकलो आहोत. आता आपण शिकणार आहोत र आणि ई या अक्षरांचे वाचन लेखन. पुढे काय चित्रे दिलेली आहेत ती चित्र बघा, नाव सांगा व नाव दाखवा. हे कशाचं चित्र आहे बरं? रवी. बरोबर, हे आहे रवीचं चित्र आणि त्यामध्ये लपला आहे र. हे कशाचं चित्र आहे? राखी. बरोबर, हे आहे राखीचं चित्र आणि त्यामध्ये लपला आहे र. हे कशाचं चित्र आहे बरं? पेरू. बरोबर, आणि हे आहे पेरूचं नाव आणि त्या नावामध्ये लपला आहे र. हे कशाचं चित्र आहे? समई. बरोबर, हे आहे समईचं नाव आणि त्याच्यामध्ये लपला आहे ई. हे बघ, कशाचं चित्र आहे? पपई. बरोबर, आणि पपई नावामध्ये लपला आहे ई. ही कोण व्यक्ती आहे बरं की जी सगळ्यांची आवडती असते? आई. बरोबर, ही आहे आई आणि आई नावात आहे ई. तर र अक्षराचा आवाज ऐक व र अक्षराला गोल कर आणि ई अक्षराचा आवाज ऐक व ई अक्षराला चौकोन कर. पुढे काही शब्द दिले आहेत ते पाहूया. हे आहेत शब्द, त्यातल्या र अक्षराला आपल्याला गोल करायचं आहे. रजई मधला र, गाजर मधला र, वरण मधला र आणि गारव्यामधला र. आता आपण ई अक्षराला चौकोन करू. रज ई, ताई, सनई, जाई आणि चटई. बरोबर, आपण र आणि ई अक्षर बरोबर ओळखली. आता र आणि ई अक्षर आपल्या वहीमध्ये गिरव, लिही आणि म्हण. आता हे र अक्षर कसं लिहायचं? तर ते याप्रमाणे लिहायचं. आणि ई अक्षर याप्रमाणे लिहायचं. आता ही अक्षरं आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहायची आहेत. समजले ना बालमित्रांनो? र आणि ई या अक्षरांचे वाचन लेखन. आपण पुन्हा भेटूयात नवीन अक्षरांच्या वाचन लेखनासाठी. धन्यवाद.